विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी 18 जून रोजी सकाळी टाळकरी पताकाधारी अश्वगजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षापासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदा 51 वर्ष होते. श्री संत गजानन महाराजांची पालखी 33 दिवसाचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून 21 जुलै रोजी पंढरीच्या पावनभूमीत दाखल झाली होती. तर येथून 27 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करीत पुन्हा सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर आज 17 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे. माझं नाव आरती, अमोल पोपळघट, राहणार नागपूर. आम्ही गेल्या 3 वर्षापासून दिंडीला पायी येत असतो. दिंडीला येत असताना आम्हाला खूप छान म्हणजे इथे आनंद होतो आणि इथे म्हणजे हरेक ठिकाणी एवढी सोय झालेली आहे. औषधपासून सगळ्यांना पाय वगैरे शेकून वगैरे सगळं मिळतात आणि छान म्हणजे सगळं असं मन असं आनंदित प्रफुल्ल. सगळं इथले वातावरण पण सगळं चांगलं आणि पाण्याचं पण वातावरण इथलं नव्हतं, पण आज सकाळी सगळं उघाड झालेलं आहे आणि म्हणजे लोकांना असं पायी जायला म्हणजे सोयीस्कर झालेलं आहे आणि सगळं म्हणजे आनंद आहे. आणि आमचं मम्मी पप्पा वगैरे